अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी गावातील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या निर्घृण हत्येचा संशयित प्रमुख सूत्रधार शेखर वाणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोन प्रमुख संशयितांना ताब्यात घेतले आहे। मयत विनोद चांदणे यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पहूर पोलिसांनी संशयितांना अटक जरी केलेली असली तरी विनोद चांदणेंचा खून का झाला याचे कारण मात्र अद्याप सुद्धा गुलदस्त्यातच आहे। पहूर पोलीस सर्व बाजू तपासून घटनेच्या मुख्य कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। गुन्ह्यातील आरोपींची संख्या मात्र वाढतच चालल्यामुळे खुनाचे रहस्य अजूनच गूढ होत आहे। विनोद चांदणे यांच्या निर्घृण खुनाचे सत्य कारण लवकरच उजेडात येणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। कधी करणार सर? येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना प्रमुखांशी बोलू, या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी तो करणे या शासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे। सातत्यानं लोकशाही मार्गाने आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करत आम्ही सगळ्या गोष्टीचं कायद्याचा मानसन्मान करतो, पण या ठिकाणी कायद्याला पायमल्ली केली जाते, कायद्याला तुडवलं जातं आणि इथल्या एका विशिष्ट वर्गाला वेगळा न्याय आणि इथल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला वेगळा न्याय ही जी भूमिका या ठिकाणी दिसून येत आहे ही संशयास्पद आहे आणि म्हणून याला सद्यस्थितीमध्ये मुख्यमंत्री जबाबदार आहे। कारण त्यांच्याकडं गृहखाता असताना या राज्याचा मतदार म्हणून त्यांनी इथल्या मतदारांची बाजू घ्यायला पाहिजे, पण कुठल्याही प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ले मातंग समाजावर होत आहेत आणि कुठल्याही पद्धतीने त्यांनी याची दखल घेतली नाही, म्हणून मुख्यमंत्री याला जबाबदार आहे आणि याच्या बदल्यामध्ये मुख्यमंत्र्यांना याचा परिणाम भोगावा लागला। सर, आता चर्चा झाली साहेबांबरोबर, काय काय चर्चा झाली तुमची? सद्यस्थितीमध्ये तपास कोणत्या पद्धतीने सुरू आहे, हां, तपासाची दिशा कुठपर्यंत आलेली आहे, तपासामध्ये सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे का, त्यांच्या विरोधात त्या पद्धतीचा तपासात ते सगळे इव्हिडन्स त्यांना मिळालेत का, ही सगळी परिस्थिती पाहून आम्ही आता त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी ही मागणी आमची त्यांना आहे। त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं। 19 तारखेला ही घटना घडली। 19 पीडित कुटुंबाचे सहकारी त्यांचे बंधू गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतात, पण त्यांना हाकलून दिलं जातं, घटनेची दखल घेतली जात नाही, दिशाभूल केली जाते, पोलीस प्रशासनाचा दबाव त्या ठिकाणी दाखवला जातं असं सगळं दिसून आलं। कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ती सर्व कहाणी आता आम्ही या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तपास आता योग्य पद्धतीने करत आहेत असा शब्द लिहिलेला आहे। पण तरीही पुढं जाऊन याच्यामध्ये कुठलीही निष्क्रियता, निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा जर दिसून आला या पोलीस प्रशासनालाही आम्ही धाडा शिकू। शेखर वाणी आणि त्याच्यासोबत असलेले आमदार कडवी देशमुख म्हणून असे सगळे हे आरोपी आहेत त्याच्यामध्ये। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।